नमस्कार, महा एम टी व्हीमध्ये मी चंद्रशेखर नेने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक आहे. माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत. आज एका विलक्षण देशाबद्दल आपल्याशी बोलायचं आहे. त्या देशाचं नाव आहे उत्तर कोरिया. आपल्याला माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये, आपल्या वर्गामध्ये पुष्कळदा एखाद दुसरं तरी असं अत्यंत वाण पोरगं असायचं की जे काहीही मास्तरांनी सांगितलेलं ऐकायचं नाही, अभ्यास करायचं नाही, सारखं दंगाच करत राहायचं, कुठलेही नियम ते पाळत नसे. आणि आपण असं म्हणायचो की मास्तरांनी, शिक्षकांनी त्या पोराच्या नावाने धोंडा टाकलेला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायात असं एक अद्भुत राष्ट्र आहे, त्याचं नाव उत्तर कोरिया. आणि अक्षरशः युनायटेड नेशननीसुद्धा त्या देशाच्या नावाने धोंडा टाकलेला आहे, कारण तो देश कुठलेही नियम पाळत नाही. त्याच्या इथे त्याला जे पाहिजे तेच तो देश करत असतो. त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया, कारण तो देश अचानक एकदम प्रकाशझोतात पुन्हा आलेला आहे. आता जेव्हा आपण एका देशाचं नाव उत्तर कोरिया म्हणतो, याचा अर्थ असा की एक दक्षिण कोरिया पण असला पाहिजे. कोरिया हा एक भारताच्या उत्तर पूर्वेला देश आहे, पुष्कळ लांब आहे आपल्यापासून आणि पुष्कळ उत्तरेलासुद्धा आहे. म्हणजे तो इतक्या उत्तरेला आहे की त्या देशाची एक चिंचोळी पट्टी सीमेनी रशियाशी पण जोडलेली आहे, बरं का. साधारण 10 मैल रुंदीची, 17.5 मैल लांबीची एक पट्टी आहे आणि त्यातनं एक रेल्वे लाईनसुद्धा जाते. जगातला सर्वात लांबीचा रेल्वे मार्ग किंवा रेल्वे प्रवास म्हणू आपण, तो मॉस्को ते प्योंगयांग ही जी उत्तर कोरियाची राजधानी आहे तिथपर्यंतचा आहे. 8 दिवस लागतात किंवा 10 दिवस लागतात त्या रेल्वेने जायला. आणि ती ट्रान्स सायबेरियन रेल्वेस त्याला अर्थात म्हणण्यात येतं. आणि हा 10,747 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा हा आहे की हा देश जो होता, साधारण 10व्या शतकामध्ये इथे जे साम्राज्य होतं त्याला गोरियो साम्राज्य असं म्हणायचे त्यांच्या भाषेमध्ये. त्याचा अपभ्रंश पुढे कोरियो साम्राज्य झाला आणि नंतर त्या देशाचं नावच कोरिया झालं. पण 1910 साली जपाननी कोरियावर आक्रमण केलं आणि कोरिया जिंकून घेतला, संपूर्ण कोरिया जिंकून घेतला. त्यानंतर त्यांनी कोरियाच्या नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले असं म्हटलं जातं. त्यामुळे जपान आणि कोरियामध्ये आत्तापर्यंत प्रचंड शत्रुत्व होतं. पुढे दक्षिण कोरिया आणि जपानची मैत्री झाली. दक्षिण कोरिया देश आपल्याला माहिती असतो, कारण सॅमसंग ही दक्षिण कोरियातली सर्वात मोठी इंडस्ट्री आहे. देवू, सॅमसंग, ह्युंडाई या सगळ्या कोरियन इंडस्ट्री आहेत, पण त्या सगळ्या दक्षिण कोरियात आहेत. उत्तर कोरियामध्ये इंडस्ट्रीज नाही आहे, काय ते पण सांगतो. तर जेव्हा 1910 मध्ये जपानी जिंकून घेतला, पुढे दुसरं महायुद्ध झालं, महायुद्धानंतर जग 2 विभागात झालं. रशिया समर्थित देश, मग तेव्हाचं USSR जे होतं, युनियन ऑफ सोव्हिएत सोशालिस्ट रिपब्लिक नावाचा प्रचंड मोठा देश होता, आणि त्यांनी कम्युनिस्ट राज्यपद्धती स्वीकारली होती. त्याला ते समाजवादी म्हणायचे, पण ते कम्युनिस्टच होते. तर त्यांनी एक स्वतःचा कॅम्प तयार केला होता, आणि जे थंड युद्ध किंवा कोल्ड वॉर म्हटली जाते तर अमेरिकन देशाचा दुसरा कॅम्प होता. तर त्या दोन देशांचं, कोरियाची 1948 साली तेव्हा फाळणी करण्यात आली. या दोन्ही साम्राज्यवादी देशांनी कोरियाची फाळणी केली. उत्तर कोरिया हा कम्युनिस्ट झाला आणि ते स्वतःला समाजवादी राष्ट्र म्हणूनच घेतात. आणि त्यांच्या एका बाजूला चीन होता आणि उत्तरेला बारकाशा अगदी कनेक्शन ते रशियाचं होतं. त्यामुळे उत्तर कोरियावरती रशियाचा प्रभाव राहिला. दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेने त्या देशाला संपूर्ण मदत केली आणि दक्षिण कोरिया हा कॅपिटलिस्ट कोरिया झाला, म्हणजे भांडवलशाही राज्यव्यवस्था त्यांनी स्वीकारली. आता नेहमी असं होतं, समाजवादी राज्यव्यवस्था स्वीकारली की देश गरीब होत जातो, त्याप्रमाणे उत्तर कोरिया गरीब होत गेला, गरीबच राहिला. दक्षिण कोरिया मात्र श्रीमंत होत गेला. त्या लोकांची श्रीमंती कशी आली हा एक वेगळ्या व्हिडिओचा विषय, पुन्हा एकदा मी त्यावरती बोलणारच आहे. पण अत्यंत कामसू लोकं, आणि अमेरिकेने त्यांना प्रचंड मदत केली, पण त्या मदतीचा त्यांनी सदुपयोग करून घेतला आणि स्वतःच्या देशाला समृद्ध केलं. पण त्यांच्या उत्तरेतले शेजारी मात्र अगदी गरीबच राहिले. इतके गरीब की तिथे जेवायलासुद्धा मिळत नाही, औषधंसुद्धा मिळत नाही, आणि तिथे प्रचंड हुकुमशाही आहे. ती हुकुमशाही कोणाची आहे? तर ती हुकुमशाही एक घराण्याची आहे. किम इल सुंग हा त्यांचा पहिला हुकुमशहा. किम इल सुंग या नावाचं कोरियन भाषेतलं अर्थ आहे. किम म्हणजे खरं म्हणजे सुवर्ण. किम हे कोरियातल्या 20% लोकांचं नाव किमच असतं, कमीत कमी 20% लोकांचं. तर हा किम जो आहे, आणि सुंग म्हणजे सूर्य, तर याचा अर्थ असा आहे वन हू बिकम सन, म्हणजे जो पुढे सूर्य होईल असा हा सोन्या, हा जो सोन्या बाळ आहे याचा पुढे सूर्यच होणार आहे, हे किम इल सुंग नाव याचं होतं. 1948 स्वतंत्र झाल्या यांनी राज्य केलं आणि 1994 पर्यंत प्रदीर्घ राजवट याची होती. कठोर हुकुमशाही हे या राजवटीचं वैशिष्ट्य होतं. त्याला त्यांनी आपल्या मुलाला राज्यावर बसवलं, त्याचं नाव होतं किम जोंग इल. आता त्याचा अर्थ काय तो आपण नंतर काढूया, पण किम म्हणजे सोन्या हे आपल्याला आता कळलेलं आहे.
यांनी सुद्धा बापाची हुकुमशाही प्रवृत्ती चालू ठेवली. देशातले नागरिक अत्यंत गरीब होते, नागरिकांवरती पोलिसांचा टाईट कंट्रोल होता, त्यांनी काहीही करायचं नव्हतं. इतर देशांशी फटकून वागत होते. फक्त एकच देश त्यांचा मित्र होता, तो म्हणजे रशिया, आणि दुसरा म्हणजे चीन. चीन आणि रशिया ही कम्युनिस्ट नाण्याची दोन बाजू आहेत. आणि आता तर अशी परिस्थिती आहे की चीननी दोन शिकारी कुत्रे पाळलेले आहेत असं म्हटलं जातं. एक म्हणजे पाकिस्तान आणि एक म्हणजे उत्तर कोरिया. म्हणजे चीनला ज्या गोष्टी करायच्या असतात पण आंतरराष्ट्रीय नियमांद्वारे ज्या करता येत नाहीत त्या या दक्षिण या उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांच्या माध्यमातून तो करत असतो. पण उत्तर कोरिया आणि पाकिस्तान हे दोन्ही अण्वस्त्रधारी देश आहेत, हे लक्षात ठेवा. नाही तर उत्तर कोरियाला एवढी किंमत कोणीच दिली नसती. आफ्रिकेतल्या गरीब देशांना कोणी किंमत देतो? तसाच प्रकार यांचा झाला असतं, कारण यांच्याकडे खायलाच नाही आहे, यांच्याकडे औषधं नाही आहेत. अहो, इतकं नाही आहे की नुकतंच भारताने $1,00,000 $1,000,000 $1,00,000 टी बीची लस त्यांना पुरवली आहे. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आपल्याला विनंती केली होती की त्यांच्या देशात क्षयाने माणसं मरतायत, त्यांच्याकडे औषधं नाही आहेत, औषधाचे पैसे द्यायला पैसेही नाही आहेत, तर तुम्ही कृपा करून त्यांना क्षयरोगाची प्रतिबंधक लस पुरवा. ती आपण त्यांना पुरवलेली आहे. तर मी सांगत होतो हे किम पहिला आणि किम दुसरा आले 1994 ते 2011 किम दुसऱ्याचं राज्य होतं. 2011 तो वारला. आता वारला तो खरा, पण गंमत अशी आहे की त्याचा मुलगा तेव्हा होता, 83 साली जन्म झालेला होता, म्हणजे 18-20 वर्षाचा मुलगा त्याला होता तेव्हा. परंतु 28 वर्षाचा मुलगा होता, परंतु त्याने राज्य करायला सुरुवात नाही केली. 3 वर्ष आपल्या मेलेल्या बापाच्या नावाने राज्य चालू होतं. जगातलं हे पहिलं उदाहरण आहे जिथे पितरांचं राज्य आहे. आपण पितरांचं श्राद्ध करतो, पितरांना आदर देतो, पण पितरांना राज्यावर बसवत नाही. कोरिया, उत्तर कोरिया म्हणजे अजबच लोक आहेत. पण पुढे मात्र त्याला बहुतेक किम जोंग उन जो सध्याचा हुकुमशाह आहे त्याला या गोष्टीचा कंटाळा आला. त्याचं शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झालेलं आहे बरं का. असं ते कॅपिटलिस्टला ते द्वेष करत असले तरी राहतात मजेमध्ये. स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण झालं त्याचं आणि त्यांनी 2011 ते 2014 तो राज्य हाच करत होता, पण नाव बापाचं, मृत बापाचं, कैलासवासी बापाचं नाव लावत होता, पण राज्यप्रमुख म्हणून. पण नंतर त्यांनी 2014 साली स्वतः राज्यारोहण केलं आणि आता तो उत्तर कोरियाचा अनाधिकृत असा राजा आहे. याप्रमाणे आपण बघतोय की एक किम त्याचा मुलगा दुसरा किम त्याचा मुलगा तिसरा किम अशी वंशपरंपरा उतरंड आहे. आणि हा तिसरा जो किम आहे हा तिसरा किम आहे आणि त्याचं राज्य कसं चाललं आहे ते आपल्याला दिसतच आहे. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या राजकारण्यांच्या परिवारवादाविरुद्ध जी आघाडी उघडली आहे त्याचं एक प्रतीक आपल्याला कोरियात पाहायला मिळतं. की हे हा याचा मुलगा त्याचा मुलगा हा जो परिवारवाद चालू आहे आणि हे सोशालिस्ट रिपब्लिक आहेत बरं का. हे म्हणजे असं राजेशाही नाही आहे इथे. ओ असं काय म्हणतं, राजेशाही कुठली. या परिवारवादात होतं काय की एखादा राजा पुढे यांच्या परिवारातला मंदबुद्धी निपजला तरी राज्यावर तोच येतो. आपल्या सुदैवानी आपल्या भारतात अजून तरी लोकशाही आहे आणि परिवारवादाची लोकं जरी थोड्या थोड्या प्रयत्नांनी आत घुसायचा प्रयत्न करत असले तरी एक मंदबुद्धी राजकुमार अजून तरी राज्यावर आलेलं नाही आहे. आपल्या भारतीय जनतेची हे मनाशी ठामपणे खुणगाट बांधली पाहिजे की कुठलाही मंदबुद्धी राजकुमार किंवा राजकुमारी, नावं त्यांची काही असो, त्यांची आडनावं काही असो, नावं काही असो, ती कधीही राज्यावर येता कामा नये. ज्यांना राज्य करता येतं, जे राज्य करायला लायक आहेत, असेच राज्यावर आले पाहिजे. नाही तर उत्तर कोरिया होतो जो आता पुढे दिसेलच आपल्याला. आणि अत्यंत कडक राज्य त्याचं आहे. त्याच्या राज्यामध्ये ज्या गोष्टींना परवानगी नाही आहे त्या गोष्टी एक गंमत म्हणून सांगतो. हेअरस्टाईल करायला बंदी आहे, साध्यांनी सोल्जर कट केस कापायचे. पाश्चिमात्य आणि दक्षिण कोरियामधले चित्रपट पाहण्यास बंदी आहे. जीन्स पण घालता येत नाही, जीन्सला बंदी का, याला आवडत नाही. किम वंशाशी एकनिष्ठ राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक घरामध्ये किमचा एक फोटो लावलेलाच असला पाहिजे, घरातील त्याच्याभोवती उदबत्त्यासुद्धा लावलेल्या असल्या पाहिजेत. कुटुंबातल्या एका माणसाने जर गुन्हा केला तर संपूर्ण कुटुंबाला सजा दिली जाते आणि कधीकधी त्यांच्या पुढच्या पिढीलासुद्धा सजा दिली जाते. का, तर राजेसाहेबांची तशी इच्छा आहे. एक तर घटना अशी घडली की त्यांनी काहीतरी विनोद केला आणि त्या विनोदाला सेनाप्रमुख हसले नाहीत म्हणून त्यांनी सेनाप्रमुखाला बडतर्फ केलं आणि तुरुंगात टाकलं. विलक्षणच मनुष्य आहे. परंतु त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्याकडे अण्वस्त्रच आहे नुसतं नाही तर त्याच्याकडे हायड्रोजन बॉम्बसुद्धा आहे. त्या बाबतीत त्यांनी आपल्या शास्त्रज्ञांना बरोबर वेठीला धरलेलं आहे. हायड्रोजन बॉम्ब बनवलेला आहे आणि मिसाईल्स टेक्नॉलॉजीमध्ये तो बऱ्यापैकी पुढे गेलेला देश आहे. ती मिसाईल टेक्नॉलॉजी त्याला थोड्याफार प्रमाणात पाकिस्ताननी पुरवली. आता हे दोन चीनचे अधिकृत कुत्रे आहेत आपण म्हणतोच, म्हणजे
अनाधिकृत कुत्रे, तर ते दोघांमध्ये चीननी समेट घडवून आणला आणि पाकिस्ताननी अणुबॉम्ब तयार केला. त्या अणुबॉम्बचं तंत्रज्ञान त्यांनी उत्तर कोरियाला पुरवलं आणि उत्तर कोरियाने मिसाईलचं तंत्रज्ञान पाकिस्तान, तंत्रज्ञान कुठलं हो, त्यांनी स्वतःची मिसाईल पुरवली. त्याच्यावर पाकिस्ताननी हिरवा रंग दिला आणि गझनी गोरी असली नावं दिली. गझनी गोरी म्हणजे ज्यांनी पाकिस्तानी नागरिकांच्या पूर्वजांच्या आयांवरती बलात्कार केले ते हे गझनी आणि गोरी, बरं का, त्यांची नावं त्यांनी आपल्या मिसाईल्सना दिली आहेत. बरं, ते सोडून देऊ. तर या प्रकारे उत्तर कोरियाकडे चांगली मिसाईल्स आहेत, त्यांच्याकडे आता अणुबॉम्ब पण पाकिस्तानच्या कृपेने आलेला आहे, त्यामुळे त्यांचा धोका जपान दक्षिण कोरिया यांना तर आहेच, पण आता असंही वाटतं आहे की ती मिसाईलचा पल्ला कदाचित अमेरिकेपर्यंतसुद्धा पोचू शकतो. हवाईपर्यंत तर नक्कीच पोचतो, पण पुढेसुद्धा अमेरिकेपर्यंत तो पोचू शकतो. आणि असं असल्यामुळे स्वतः डोनाल्ड ट्रम्प काही जेव्हा राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा याला भेटायला आले होते, कारण बाबा तू अणुबॉम्ब वगैरे आमच्यावर टाकू नको एवढं तरी सांगायला ते तिथे गेले होते. तर असा हा जो किम आहे, हा किम आता काहीच दिवसांमध्ये पुटिनना भेटणार अशा बातम्या आहेत. आत्ता तो बातमीत का आला, कारण तो पुटिनना भेटणार आहे, कारण रशियातल्या पुटिन यांची युक्रेनशी लढताना दमछाक होते असं दिसतंय तरी. तर त्यांनी उत्तर कोरियाला सांगितलं की तुम्हाला आम्ही त्यावेळेला जे तोफगोळे आणि हत्यारं पुरवली होती त्यातलं ॲम्युनिशन म्हणजे त्याचा दारुगोळा तुम्ही आम्हाला द्या. आतली ती गंमत लक्षात आली का, त्यांनी जुनाट हत्यारं त्यांना पुरवली होती, त्या जुन्यात हत्यारे चालणारे दारुगोळा त्यांच्याकडे भरपूर आहे उत्तर कोरियामध्ये, तर तो रशियाने मागितला आहे. आणि बहुतेक ती भेट आता होणार आहे. त्या दोघांच्यामधली जी सीमारेषा आहे, तुम्हाला सांगितलं ती रेल्वे लाईन जाते की नाही ट्रान्स सायबेरियन रेल्वेची, त्यांचं जे तिथे एक स्टेशन आहे त्या स्टेशनला जाऊन गेल्या वर्षी रशियाचे शोईगू नावाचे सेनाप्रमुख होते ते उत्तर कोरियाच्या सेनाप्रमुखांना भेटलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की हे आपल्याला हा ट्रेड करायचा आहे. त्याच्या बदल्यात उत्तर कोरियाला काय पाहिजे, उत्तर कोरियाला मिसाईल टेक्नॉलॉजी अपडेटेड पाहिजे. त्यांना आता असं मिसाईल पाहिजे जे ते अमेरिकेवर सहजी टाकू शकतील. बघूया पुढे काय घडतं ते. आत्ता ही बातमी काही फारशी चांगली नाही आहे की रशिया आणि उत्तर कोरियाची जर मैत्री आधीचीच आहे, पण या प्रकारचे जर घट्ट संबंध निर्माण झाले तर पाश्चात्य मुक्त जगाला मात्र त्याचा खूप धोका आहे. त्यांची मिसाईल्स आत्ताच त्या जपानच्या पलीकडे टाकत असतात जपानला धमकवायला, त्यामुळे जपानलासुद्धा त्याचा धोका आहे. तिसरं महायुद्ध जर पेटायचीच वेळ आली तर पाकिस्तान उत्तर कोरिया ही जी कुत्री आहेत दोन, त्यांना चीन छू करेल हे जवळजवळ नक्कीच आहे. त्यामुळे याच्यावरती आपण बारकाईने नजर ठेवली पाहिजे. तशी नजर ठेवून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे लोकं काय करतायत. त्यांना मदत करायला आपण टीबीची लस पाडून, कारण त्या नागरिकांचा काय विचारांचा दोष, ते भरडलेच जात आहेत ह्या किमच्या राज्याखाली. परंतु आता जे असेल ते असो, हा किम उल इल सुन, किम सोंग त्याचं नावंसुद्धा आहे सगळेच, किम जोंग उन हा सध्या हुकुमशहा उत्तर कोरियाचा आहे आणि याला हवं ते तो करतो आणि त्याला सगळं जग घाबरून असतं, कारण या वाढ मुलाकडे एक हायड्रोजन बॉम्ब आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे आपण विसरता कामा नये. ही माहिती आपल्यापर्यंत पोचवायची होती, कारण काय होतं की हे कोरिया इतकं लांब आहे आपल्यापासून आणि उत्तर कोरियात तर आपलं दूतावास आहे, उत्तर कोरियाची सुद्धा राजदूत आपल्या इथे दिल्लीत आहेत, परंतु फार जास्ती समज आपण त्यांना जेवण पुरवतो कारण जेवायलाच नाही आहे. अण्वस्त्र मिसाईल भरपूर आहेत, खाणार काय. पाकिस्तानचीच परिस्थिती, आमच्याकडे ॲटम बॉम्ब आहे आपण खाता काय, आटा नाही आहे ॲटम बॉम्ब आहे हे दुसरे तिकडचे, त्यांच्या इकडे तसलंच आहे. याच्यावरती आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कधी या बातम्यांचा प्रस्फोट होईल सांगता येत नाही. ही बातमी आपल्या ही माहिती आपल्यापर्यंत पोचवावी म्हणून हा व्हिडिओ केला. आपल्याला जर तो आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा. आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ देत, कारण त्या कमेंट्सनी आम्हाला हुरूप येतो नवीन नवीन माहिती आपल्याकडे द्यायला. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अजून दाबलं नसतं तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की तत्क्षणी आपल्याकडे त्याची बातमी पोहोचवता येईल. नमस्कार आणि धन्यवाद.